श्रीगोंदा येथे या कुस्तीचे आयोजन बापू शेठ माने, राजेंद्र मस्के व आप्पासाहेब सोनवणे मित्रमंडळ यांच्याकडून या कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे यात महिला पैलवान यांच्या देखील कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते. भारत केसरी सिकंदर शेख यांची लढत भारत केसरी विजेते रविराज यांच्यासोबत होती. या सामन्यात शेख यांनी बाजी मारली. विजेते शेख यांना रोख रक्कम 5 लाख रुपये देण्यात आले तर द्वितीय कुस्तीपटू यांना 3 लाख रुपये देण्यात आले. या कुस्तीच्या आयोजनात 49 कुस्तीपटू यांनी सहभाग घेतला होता. तर पंच म्हणून अशोक शिर्के, संदीप बारगुजे, सोहेल शेख, नानासाहेब सोनवणे, अन्सार पठाण उपस्थित होते. कुस्ती पाहण्यासाठी 10,000 नागरिक उपस्थित होते. श्रीगोंदा शहरात 26 जानेवारी निमित्त कुस्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या कुस्त्यांसाठी आलेले मल्ल बाहेरगावावरनं आलेले होते. काही पुण्यातले होते, काही मुंबईमधून आलेले होते, काही पंजाबचे होते. असे भरपूर मल्ल आले होते आणि चांगल्या प्रकारे इथं बाजार तळावर मैदान गाजले आणि त्या मैदान पाहण्यासाठी सुमारे 10 ते 5 हजार पब्लिक तिथं आयोजित होतं. आणि प्रथम जे शेवटची कुस्ती होती ती कुस्ती सिकंदर शेख जे आता महाराष्ट्र केसरीमध्ये उप महाराष्ट्र केसरी झाले त्यांचं शेवटची कुस्ती त्यांनी चितपट केली आणि त्यांचा त्या कुस्तीमध्ये विजय झाला. आणि त्या कुस्तीसाठी प्रथम बक्षीस आमच्या समाजाच्या वतीने, कायकर समाजाच्या वतीने व बीएम ग्रुपच्या वतीने मी होम आमचे मित्र आप्पासाहेब सोनवणे असे दोघांनी मिळून 5 लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलेले होतं व त्या कुस्तीचे मानकरी सिकंदर शेख हे झाले आणि त्यांनी कुस्ती 9 मिनिटात कुस्ती पूर्ण करून दाखवली आणि श्रीगोंदा शहरात एक इतिहास घडून दाखवला त्यांनी. त्याच्यामुळं आम्ही त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. स्टार महाराष्ट्र न्यूज, वाजिद बागवान, दौंड.